हॅलो एव्हरीवन, दिस इज प्राची अँड यू आर वॉचिंग eFutureInsight.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आय होप तुम्ही आधीचे सगळे व्हिडिओ बघितले असतील. ज्यांनी व्हिडिओ बघितले नाही त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तेव्हा लिंक चेक करून नक्की बघा. अजून जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्रजी शिकता येईल. आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. यामध्ये आपण खूप नवीन गोष्टी शिकणार आहोत, तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. आता आपण 30 डेज इंग्लिश स्पीकिंग चॅलेंज डे 12 चा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण प्रोनाऊन म्हणजे काय, प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम, याचा अभ्यास करणार आहोत. याचा आपण ऑलरेडी डिटेल अभ्यास केलेला आहे. प्रोनाऊनचा व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये, पार्ट ऑफ स्पीच च्या प्लेलिस्टमध्ये नक्की मिळेल. तो तुम्ही बघा, किंवा मी इथे आय बटनमध्ये सुद्धा तो देईल, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल. तो तुम्ही पूर्णपणे पहा, त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. प्रोनाऊन म्हणजेच ही, शी, इट या सगळ्याचा वापर करून सेंटेन्स कसे तयार करायचे हे आपण बघणार आहोत आणि त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. प्रत्येक सेंटेन्स मी बोलल्यानंतर तुम्हीही बोलून त्याची प्रॅक्टिस करायची आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट, हा राम आहे. दिस इज राम. दिस इज राम. ती सीता आहे. दॅट इज सीता. दॅट इज सीता. हे त्याचे पुस्तक आहे. दिस इज हिज बुक. दिस इज हिज बुक. ते तिचे पुस्तक आहे. दॅट इज हर बुक. दॅट इज हर बुक. तो मुलगा आहे. ही इज अ बॉय. ही इज अ बॉय. ती मुलगी आहे. शी इज अ गर्ल. शी इज अ गर्ल. तू विद्यार्थी आहेस. यू आर अ स्टुडंट. यू आर अ स्टुडंट. मी कारकून आहे. आय एम अ क्लर्क. आय एम अ क्लर्क. ही लेखणी आहे. दिस इज अ पेन. दिस इज अ पेन. हे सफरचंद आहे. दिस इज अन ऍपल. दिस इज अन ऍपल. ते संत्र आहे. दॅट्स अन ऑरेंज. दॅट्स अन ऑरेंज. मी भारतीय आहे. आय एम अन इंडियन. आय एम अन इंडियन. हेच पुस्तक मला हवे. दिस इज द बुक आय नीड. दिस इज द बुक आय नीड. तेच पेन मी विकत घेतले. दॅट इज द पेन आय परचेस्ड. दॅट इज द पेन आय परचेस्ड. ही पेन्सिल आहे. ती माझी आहे. दिस इज अ पेन्सिल अँड इट्स माइन. दिस इज अ पेन्सिल अँड इट्स माइन. ती माझी बकरी आहे. दॅट इज माय गोट. दॅट इज माय गोट. ही माझी पुस्तके आहेत. ती तुझी पुस्तके आहेत. दीज आर माय बुक्स. दोज आर युअर बुक्स. दीज आर माय बुक्स. दोज आर युअर बुक्स. ही पुस्तके माझी आहेत. ती पुस्तके तुझी आहेत. याचं तुम्ही म्हणू शकता, दीज बुक्स आर माइन अँड दोज बुक्स आर युअर्स. या तुझ्या वह्या आहेत. त्या टेबलावर आहेत. दीज आर युअर नोटबुक्स. दे आर ऑन द टेबल. दीज आर युअर नोटबुक्स. दे आर ऑन द टेबल. त्या माझ्या गोट्या आहेत. त्या अनेक रंगाच्या आहेत. दोज आर माय मार्बल्स.
they are of different colors. Those are my marbles, they are of different colors. भारत आमचा देश आहे, आम्ही त्याचे रहिवासी आहोत. इंडिया इज आर कंट्री, वी आर हर इनहॅबिटंट्स. इंडिया इज आर कंट्री, वी आर हर इनहॅबिटंट्स. श्री शहाणे तुझे मास्तर आहेत. मिस्टर शहाणे इज युअर टीचर. मिस्टर शहाणे इज युअर टीचर. कमल आणि विमल बहिणी आहेत, त्यांची आई शिक्षिका आहे. कमल अँड विमल आर सिस्टर्स, देअर मदर इज अ टीचर. कमल अँड विमल आर सिस्टर्स, देअर मदर इज अ टीचर. या मुलांपैकी प्रत्येक जण खेळ खेळतो. इच ऑफ दिस बॉईज प्लेज गेम्स. Each of these boys plays games. आमच्यापैकी कोणी तिकडे गेला नाही. None of us went there. None of us went there. आम्ही सुट्टीत मजा केली. We enjoyed ourselves during the holidays. We enjoyed ourselves during the holidays. जो सर्वात चांगला असेल त्याला बक्षीस मिळेल. Whoever is the best will get a prize. Whoever is the best will get a prize. ती माझ्यापेक्षा अधिक शहाणी आहे. She is wiser than me. She is wiser than me. माझे अक्षर माझ्या भावाच्या अक्षरापेक्षा अधिक चांगले आहे. My handwriting is better than that of my brother. My handwriting is better than that of my brother. ते काय आहे? ती पेन्सिल आहे. What is that? That's a pencil. What is that? That's a pencil. ती काय आहे? ती पुस्तके आहेत. What are those? Those are books. What are those? Those are books. अशा पद्धतीने आपण सगळ्या सर्वनामांचा म्हणजेच प्रोनाऊनचा वापर करून सेंटेन्स कसे बनवायचे हे बघितलं. यामध्ये काही लक्षात ठेवण्याचे पॉइंट्स आहेत, ते बघूया. ही शी आणि दॅट या सर्वांचा अर्थ एकच होतो, पण ही शी पुरुषवाचक सर्वनाम आहे, तर दॅट निर्देशवाचक सर्वनाम आहे. ही शी ने पुरुष व स्त्रीचा बोध होतो. ही आपण मेल साठी वापरतो आणि शी आपण फीमेल साठी वापरतो. तर दॅट ने एका विशिष्ट वस्तूचा निर्देश होतो. उदाहरणार्थ हे नाही किंवा हे नाही ते आण. ब्रिंग दॅट नॉट दिस म्हणजे हे नाही ते आण. दिस दॅट निश्चयवाचक सर्वनाम आहेत. धिस चे बहुवचन आहे व दोज हे दॅटचे बहुवचन आहे. धिस दॅट, धिसचा अर्थ होतो हा आणि दॅटचा अर्थ होतो तो. या दोन्हींच्या ऐवजी नंतरच्या वाक्यात इटचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे टी एच ई एस ई दीज म्हणजे होतं हे आणि टी एच ओ एस ई दोज म्हणजे होतं ते. या दोन्हींच्या ऐवजी नंतरच्या वाक्यात आपण दे हा शब्द वापरतो. एक वस्तू जेव्हा जवळ असते तेव्हा आपण धिस वापरतो आणि एक वस्तू जेव्हा लांब असते तेव्हा आपण दॅट वापरतो. आणि टी एच ई एस ई दीज म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तू जवळ असतील तेव्हा आपण दीज वापरतो. आणि टी एच ओ एस ई दोज म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तू जेव्हा लांब असतील तेव्हा आपण दोज वापरतो. दिस दॅट दीज दोज यामधला फरक सुद्धा आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये डिटेल बघितला आहे. तो तुम्हाला
प्लेलिस्ट मध्ये मिळेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये पण त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही ते सगळे व्हिडिओ डिटेल बघा, म्हणजे तुम्हाला त्याचा पूर्णपणे डीप अभ्यास होईल. ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. त्यानंतर ए अँड द यांना आर्टिकल म्हणतात. ए अँड अनिश्चयवाचक आहेत, द निश्चयवाचक आहेत. सामान्यपणे ज्या शब्दांनी गणना होऊ शकते म्हणजे काउंटेबल आहेत, आधी त्यांची ए आणि अँड लागतो. उदाहरणार्थ अ बुक, अ कॅट, अन अॅनिमल, अन एग इत्यादी. ज्या काउंटेबल शब्दांचा पहिला वर्ग ए ई आय ओ यू यांच्यापैकी एखादा असेल, त्याच्या आधी अँड लागतो. फॉर एक्झाम्पल अन अॅनिमल, अन इंडियन, एक्सेट्रा. ज्या शब्दात पहिला वर्ण व्यंजन असतो तिथे ए लागतो. फॉर एक्झाम्पल अ मॅन, अ चॉक इत्यादी. त्याचबरोबर द हे निश्चयवाचक आर्टिकल, म्हणजे एखादी विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी वापरलं जातं. उदाहरणार्थ दिस इज द बुक आय नीड, हेच ते पुस्तक ज्याची मला आवश्यकता आहे. आय होप यावरून तुम्हाला ए अँड द कसं वापरायचं किंवा ही शी इटचे वाक्य कसे तयार करायचे, प्रोनाऊनचा वापर कसा करायचा हे लक्षात आलं असेल. असेच वाक्य तुम्ही सुद्धा अजून बनवा, म्हणजे तुमची जास्त प्रॅक्टिस होईल आणि त्याप्रमाणे बोलण्याची सुद्धा प्रॅक्टिस नक्की करा. आय होप तुम्ही बोलून प्रॅक्टिस केली असेल. प्रत्येक सेंटेन्स मी बोलल्यानंतर तुम्ही सुद्धा बोलला असाल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये मला नक्की कळवा. अजून तुम्हाला कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ हवे आहेत ते सुद्धा मला सांगा, म्हणजे मी तसे टॉपिक्स तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि जास्तीत जास्त तुम्ही सोप्या पद्धतीने इंग्लिश कसं शिकू शकता याची मी खात्री करून घेईन आणि काळजी सुद्धा घेईन. जर अजून तुम्ही मला इंस्टाग्राम, टेलिग्राम वर फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, म्हणजे तुम्हाला डेली इंग्लिशचा डेली डोस तिथे मिळत राहील. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की लिहा. आणि अशा सहज सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्रजी शिकण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप प्रॅक्टिसिंग.